दिवशी दुर्वासा मुनींकडून राधाराणीला वरदान प्राप्त झालं. ते पण एक मोठी कथा आहे. दुर्वासा मुनी आले होते इथे तेव्हा मातीच्या मातीच घेऊन त्याचा भात, त्याची खीर, त्याची भाजी, त्याची चटणी, त्याचे पकोडे सगळे मातीच माती. मातीचं पण चूल पण मातीचे, भांडी पण मातीचे, त्यात सगळे पदार्थ पण मातीचे. पण मनात भावना कसं आहे, आपण घर घर खेळतोय तर हा भात, ही भाजी, ही खीर असं बनतंय आणि ते एकदम मग्न होऊन खेळतायत. तेव्हा दुर्वासा म्हणून येतात तर गोपी म्हणतात, महाराज महाराज आई आई खीर पाहिजे, खीरचा आस्वाद घ्या. राग आला, काय मजा चालवली तुम्ही, मला माहिती आहे का मी कोण आहे ते, भस्म करून टाकीन, मला माती जाण्याचा प्रयत्न करता. तर गोपी घाबरल्या एकदम, त्यांच्या ते आपल्या खेळाच्या मग्नतेमध्ये त्यानं बोलले, या महाराज जेवायला या, एकदम सहज बोलले प्रेमाने. पण आपले दुर्वासा म्हणून अशी एकदम तप्त होऊन तोपर्यंत ते राधाराणीकडे आले आणि तिकडे मुली आल्या. म्हणजे महाराज राधाराणी बघ बघ श्रीजी बघ कोणते आले भयंकर दाल लाल डोळे घेऊन आणि भस्म करून टाकणे सांगतंय, मला भीती वाटते. राधा म्हणते, अशी ती खीर अशी ना तिच्या चुलीवरती अशी मातीची खीर फिरवते अशी. अरे महाराज एवढं काय रागवता, खाऊन घ्या थोडी खीर, काय हरकत आहे खायला, एवढं रागून काय भस्म करायचं, घ्या थोडी खीर खा. तर राधाराणीचं भाषण जे आहे ना ते संमोहिनी भाषण आहे, एकदम अतिशय मधुर, हृदय द्रावक, भावनांनी ओतप्रोत भरलेलं. तर ते एकदम तापलेले रेषेत थंड झाले आणि असं आता शिव्या घालत होते, भस्म करून टाकेन, तुझ्या हातातनं घेतली मातीची भांडी, मातीचं पात्र घेतलं, त्याच्यात खीर घेतली आणि खायला लागले माती. माती खायला लागले त्यांना ना अतिशय दिव्य खीर खायचा अनुभव प्राप्त झाला. रोमांच झाले शरीरामध्ये, रोमांच खाताना, माती खातायत, माती वृंदावनाची माती खातायत, बरसाण्याची खीर म्हणून खातायत आणि डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले, रोमांच खडे झाले, असे थरथर कापायला लागले, कंठ गदगद झाला त्यांचा. आता कुठे राग, आता कुठे भस्म करून टाकेन, सगळं गेलं विरगळून गेलं त्या खेरीमध्ये सगळं. असा दिव्य अनुभव राधाराणीने त्यांना माती चारून दिला. बोला, माती चारून दिव्य खीर खायचा असा रोमांचमय अनुभव दिला. दुर्वासा मुनी बोलले, तुझ्या हातून जे काय बनेल ते अमृताहून स्वादिष्ट बनेल असा आशीर्वाद दिला, वरदान दिलं आणि म्हणाले, जो कोणी खाईल तो सदैव विजयी होईल आणि सर्व रोग मुक्त होईल, त्याला कुठचाही रोग होणार नाही. आता एवढी मोठी बातमी, हां, आमच्या प्रिय राधाराणीला दुर्वासासारख्या मुनीने एवढा मोठा वरदान दिले, तीन वरदान दिले, अशी वाऱ्यासारखी बातमी पसरली पूर्ण वृंदावन धामामध्ये, नंदगाव बरसाना सगळ्या ठिकाणी पसरली आणि कुठे पसरली, यशोदा देवीच्या गाण्यापर्यंत पोचली. तिच्या मनात कसं आहे की आमच्या कन्हैयाला सगळ्यात बेस्ट जेवण मिळालं पाहिजे, सगळ्यात बेस्ट जेवण, त्याला कुठचा रोग होता का म्हणे, ताप येता का म्हणे, आजारी पडता का म्हणे, तो सदैव विजय राहायला पाहिजे. आता हिच्याशिवाय उत्कृष्ट आणखीन जेवण करणारे कोण मिळणार आपल्याला, तिला कसं आता आणायचं आपल्याकडे, आपल्या कन्हैयाला जेवण करण्याकरता तिला कसं काय इथे आणायचं, अशा विचारात ते पडले. आणि इथल्या एका मोठ्या उत्सवाचा निमित्त करून यशोदा मैने कीर्तिदा माताजींना ते आले ना तिकडे, त्यांच्या मनात फिक्स होतं की आज विचारायचं आपल्याला, आज आपण ह्या लाभ घेऊन विचारायचं. तर ते बोलत 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 ना कीर्ती मैया तिला त्यांना घेऊन त्या किचनमध्ये आले आणि किचनमध्ये रसोईघरामध्ये स्वयंपाकघरामध्ये एकटी राधाराणी छोटीशी मुलगी आपल्या शेकडो सखींना एकत्र घेऊन शेकडो चुली एकत्र पेटलेल्या आहेत, शेकडो व्यंजन एकाच वेळी बनत आहेत आणि ती अतिशय कुशलतेने ते सगळ्यावर नियंत्रण करते. ती एकाच मुलगी छोटीशी इतके पदार्थ बनत आहेत, तू हे टाक तू ते टाक तू असं हलव तू जरा ते बघ नीट बघ लक्ष दे असं पूर्ण ती एकटी अतिशय आनंदाने अतिशय कुशलतेने करते. तर आणखी यशोदाचं मन, हे बाप एवढी एवढी हुशार मुलगी, एवढी भाव तिच्या मनामध्ये, एवढा भाव प्रेमाचा, अरे किती सुंदर मुलगी आहे. मग विचारलं की मी असं असं ऐकलं होतं तर तुझी मुलगी माझ्याकरता माझ्या मुलाकरता जेवण करायला येईल का, त्यांना पण मनामध्ये हेच पांडे खात होते कायमचे ते बरसानाची माणसं कशी, कधी यांचं मिलन होईल, कधी यांचं लग्न लागेल, कधी यांचं शुभमंगल होईल याचा कायमचा विचार करत असत. तर ते आपण तिकडनं बोलणं आलं की तुम्ही पाठवा, हो हो म्हणाले. मग तिकडून मग रोज जाणं येणं सुरू झालं, बरसाना टू नंदगाव, नंदगाव टू बरसाना, जाऊन येऊन जाऊन येऊन रोज तिकडे यशोदा मैने आपल्या पावन सरोवरामध्ये नंद सरोवरामध्ये आपला जो प्रायव्हेट घाट आहे यशोदा घाट, तिकडे एक विहीर बांधली, विहीर खणली गोड्या पाण्याची,
आणि तिकडे स्वयंपाकघर बनवून दिलं आणि तिकडे राधाराणी रोज जाऊन बनवायला लागली जेवण. तर रोज जाणं रोज येणं तसं तर रोज तिला बघते ना आता आपल्याच घरामध्ये. तर ते आपलं आवडतं विषय रोज पाहिलं तर काय होतं, मला जिलेबी दिसते रोज दिसते तर काय होणार, खाणार एक दिवशी ना. ध्याय तो विषय हा पुमसा, आपले आवडते वस्तू रोज पाहिले तर काय होतं, आसक्ती निर्माण होते, बंधन निर्माण होतो प्रेमाचं. तर तिला वाटलं की अरे ती छान मुलगी आहे, हीच आपल्या श्यामसुंदराला योग्य आहे. पण अजून काय बोलणं झालं नाही, फक्त आता एवढंच बोलणं झालं आहे. पण एक दिवशी यानं जरा थोडं तिकडे जाणार, तर एक दिवशी काय झालं, एवढी भाव विभोर झाली यशोदामाई की भाव विभोर होऊन तिने असं आलिंगन दिलं राधाराणीला, एवढं घट्ट आलिंगन दिलं, एवढे अश्रू वाहिले प्रेमाचे की काय विचारू नका. राधा पण खूप संकोचली, खूप आनंदली आणि एवढं प्रेमाने आलिंगन दिलं, एवढं प्रेमाने आलिंगन दिलं, एवढं वात्सल्य पूर्ण आलिंगन दिलं आणि त्या आलिंगनाने आणखीन भारावून गेली. आणि ती भारावून जाऊन त्या यशोदामाईने स्वयंपाकघरातली हळद घेतली आणि त्याच्या हाताला लावली, राधाराणीच्या हाताला हळद लावली. इकडे बघू नका, इकडेच बघा. राधाराणीच्या हाताला हळद लावली, राधा आणखीन लाजली, आनंदी झाली, पण लाजली खूप, संकोच झाला, खूप आनंद झाला. आणि त्या दिवशी ते आनंदाच्या भरामध्ये घरी यायला निघाले. ललिता विशाखा चार चार सख्या एकत्र येऊन जायला निघाल्या, जणू काही हवेतूनच आल्या त्या अशा आनंदामुळे. चालल्या नाही ते आनंदाच्या भरात, अशा जसं काही हवेतनं उडतच आल्या. आणि इथपर्यंत आल्या तेव्हा हवेतून जमिनीवरती उतरल्या. का? त्यांना भानावरती आल्या त्या. अरे आई वडिलांची परमिशन न घेता आज जे काय घडलं त्याचं स्पष्टीकरण काय द्यायचं, कसं काय झालं सांगायचं. आता आपल्याला ओरडा पडणार, हेच शिकवलं का तुला, हां जेवण खायला पाठवलं आणि तू साखरपुडा करून आली. आजकालच्या मुली असं करतात, मुलगा आणि मुलगी, आई बाबा आम्ही लग्नच करून आलो, हे बघा माळा, हे मंदिरात करून आलो. ठीक आहे, काय बोलणार आता, जमाना असा आहे. पण तो जमाना असा नव्हता, आई वडील पुढं बघायचे, नवरा मुला नवरी मुलगी, आणि मग लग्न अगदी अंतरपाठ काढल्यावरती पहिल्यांदा बघायची कोण काळा आहे की गोरा आहे. तो जमाना होता ना तो. आता मग त्यांना खूप चिंता वाटली, आनंद संपला, चिंता सुरू झाली, काय सांगायचं आता आई वडिलांना, कीर्ती मैया माझी काय सांगेल, वडील काय म्हणतील, ओरडतील काय, तर पुन्हा पाठाचं बंद करतील, पता नाही काय करतील. तर ते ललिताविषयी काय एकत्र होत्या, त्याने म्हणतो काय करायचं, तर ललिता म्हणते काय काळजी करू नका, आपण तुमच्या वडिलांचा जो प्रिया कुंड आहे ना तिथे आपण हात तुझे धुऊ, चांगले चांगले रगडून रगडून धुऊ, आम्ही सगळं तुम्हाला मदत करू आणि असं स्वच्छ करू की काय एक पण डाग दिसणार नाही. आणि आम्हालाच माहिती आहे आणि कोणाला माहीत नाही, आम्ही गप्प राहू, कोणाला सांगणार नाही. अशा पद्धतीने राधाराणीला इथे घेऊन आले आणि राधा स्वतः आणि गोपींनी म्हणून तुझा हात स्वच्छ केला. ती खूप मोठी गोष्ट आहे, पण छोटी सांगायची म्हणजे कशी, ते हात अशी मळताना राधा विचार करते लग्नाला हो म्हणू की नको म्हणू, हो म्हणू की नको म्हणू. हो म्हटलं तर ते रोजचं जाणं येणं, ते सगळं संकेत आणि रोजचं ते गपचूप संदेश पाठवणे आणि चूप लपून लपून भेटणे, हा सगळा आनंद संपून जाईल. पण रोजचं मिलन होईल ज्याची मला आस आहे खूप, रोजची मिलन व्हायची. पण रोजचं मिलन केलं की मग तो आनंद मिळेल, पण हा आनंद संपेल, मग मी लग्न करू का नको करू का नको, असं हात मळत मळत बसलेले आहे तिथे. हात कधी स्वच्छ झाला, पण अजूनही मळते अशी सक्सेस, असा भाव विभोर होऊन मळते. सगळे म्हणाली अगं झालं आता बस चल, आणि मग गेले सगळे. गप्प राहायचा कोणी बोलायचं नाही काही, गेले घरी. दुसऱ्या दिवशी सगळे गोपाल मंडळी आली आपल्या रोग प्रातर्विधी करण्याकरता आणि काय बघतात, पूर्ण कुंड पिवळं झालेलं आहे. तर ते पण फार चतुर. आमचे गुरु महाराज सांगतात आम्हाला, परमपूज्य राधानाथ महाराज, की जेव्हा प्रेम असतं निष्पाप आणि काय निखळ प्रेम असतं मनामध्ये, तेव्हा आपल्या प्रेमी लोकांच्या विषयामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याची अनुभूती हृदयात होते. कळलं तुम्हाला काय ते, म्हणजे समजा तुमचं माझ्यावर प्रेम आहे तर मला जर ताप आला असेल ना, तर इथून तुम्हाला आतून जाणवतो की काहीतरी प्रभूजींना बरं झालं नाही आहे, काहीतरी त्यांचं काहीतरी बिनसलं आहे, अशी मनात धाकधूक इथे अनुभवते आपल्याला. प्रेमाच्या व्यक्तींबद्दल ही देवाची योजना आहे. प्रेमाचं असं माध्यम असतं की प्रेमाच्या माध्यमामुळे आपल्या प्रिय व्यक्तीचं जे सुखदुःख जे आहे त्याचा अनुभव न कळता पण होत असतो. आपण फोन करतो काय ग बरी असतो,
हो ताप आला आहे आज जरा, असं तसं माहीत पडतं, त्या बाबांचं बी पी वाढलंय असं, असे आमचे अनुभव आहे का खरे खरे, असं मी तुम्हाला कल्पना सांगत नाही आहे. एनिवेज, तर त्यांनी कशा कल्पना, त्यांच्या मनात काय गोष्ट, कायमचं राधा कृष्णाचा विवाह कसा होईल हे त्यांच्या मनात चिंतन. आणि त्या चिंतनामध्ये जे बघतात की हे कुंड झालं पिवळं, त्यांनी आपल्या मनामध्ये एक काल्पनिक गोष्ट तयार केली, त्यांच्या दृष्टीने काल्पनिक पण आहे वास्तविक अशी गोष्ट उभी केली की राधा रोज जाते ना यशोदा भाव विभोर झाली असणार, मालिंगन दिलं असणार, मग हळद लावली असणार, मग ती खूप खुश झाली असणार, मग इथे आल्यावरती ती भानावर आली असणार, मग तिने भानावर येऊन मग प्रश्न केले असणार, मग सगळ्या गोपींनी ठरवलं असणार की हिचे हात धुवून टाकायचे आणि कोणाला सांगायचं नाही. म्हणजे याचा अर्थ राधा राणीचा साखरपुडा झाला, राधा राणीचा साखरपुडा झाला रे झाला, हरी बोल झाला रे झाला, आपल्या प्रिय राधा राणीचा साखरपुडा झाला रे झाला, असं करून त्यांनी पूर्ण गावात बावडी उठवली. चला आपण आता सगळ्यांना सगळे मिळून जाऊ नंद आपल्या विश्वभानू महाराजांकडे अभिनंदन करण्याकरता, बधाई देण्याकरता. चला सगळे लोक कल्पनामधली कथा जो आहे ते सत्य घेऊन झाले वरती गेले आणि म्हणाले महाराज बधाई हो, आम्ही ऐकलं की तुमच्या मुलीचा साखरपुडा झाला, इच्छित वराशी साखरपुडा झाला, यशोदाबाईने हळद लावली, काय आम्हाला पार्टी कधी देणार तुम्ही? आता बघा त्या बिचारा दोघांना काही ठाऊक नाही काय झालंय ते, सगळं गुपितच गुपित आहे, तर दोघंही तो आश्चर्यचकित झाले, काय हे हा काय प्रकार आहे, आम्हाला ठाऊक नाही, अख्खे गावात पुढे वावडी उठलेली आहे. त्याने काय केलं, एकच काम केलं, फक्त दोघांनी वळवून राधेकडे पाहिलं, काय ग बाई काय खरं आहे यातलं, असं काय बोलले ना, फक्त नजरेने विचारलं. तिने काय केलं, डोकं खाली केलं, म्हणजे काय संमती दिली. तिला खूप भीती वाटत होती की बापरे आम्हाला हे नको होतं व्हायचं, नको होतं व्हायचं, पण लोकांनी आता काय, लोकांनी येऊन उडी बुमाबोम केली तर काय करू आता. ती काय बोले ना, परंतु राग येण्याऐवजी वृषभानू महाराज आणि कीर्तीला मातेला खूप आनंद झाला की आम्हाला हे जर विषय घेऊन जायचं होतं, किती संकोच किती कठीण, आपण तिकडनं काय गोष्ट घडलेली आहे आपल्याला अनुकूल अशी, किती चांगली गोष्ट आहे. पण त्याने काय केलं माहिती आहे, एक मोठं भांडार उघडलं मोत्यांचं आणि त्यातल्या 1,00,000 माळा मोत्यांच्या सर्वोत्कृष्ट मण्यांच्या एका बैलगाडीत भरल्या, एका ब्राह्मणाला पाठवलं सुपारी घेऊन आणि मेसेज घेऊन की तुम्ही जे काय केलं आहे ते आम्हाला पसंत आहे, हरी बो. आता तिकडे काय झालं, यशोदा माई पण हवेत होती आनंदाच्या अतिरेकामध्ये, भावातिरेक भाव विभोर होऊन वरती, पण काही वेळाने ती पण जमिनीवरती आली. काय केलं मी, हा माझी कीर्ती दिदी जी आहे ताई काय म्हणेल, हाच काय तुमचा रिवाज नंदगावचा, पोरीला बोलवायचं जेवण करायला आणि हात पोळे करून पाठवायचे, हा काय इथला वाटत असेल. आता आपण काय केलं, काय आपला मैत्री सन्मान काय होता आपला, आता त्यांचं काय मत झालं असेल आपल्याबद्दल, नंदगावच्या बद्दल त्यांच्या मनात काय विचार असेल, आणि मी कुठच्या भावनेने मागितली होती परमिशन की मुलीला पाठवा जेवण करवा, पण आता काय वाटत असेल, किती रागावले असतील आणि काय काय आता होईल काय माहीत नाही म्हणून ती रडत होती यशोदा. नंद पण महाराज बोलले, ग तू कशी ग अशी वेडी, तू कसं काय असं करतेस, काही विचार करायचं काय आहे की नाही, काय किती मोठं काम केलंस तू, त्यांना न विचारता काही न करता तू असं कसं करू शकतेस, पण आता काय करणार, झालं आता, झाल्यानंतर काय बोलणार, दूध उतू गेल्यानंतर काय बोलणार, का उतू गेलं का उतू गेलं, गेलं उतू गेलं ते काय करणार. म्हणून नवरा बायको असे बसलेत, आता काय होणार. तेवढ्यात त्यांना दिसलं वरून पहाडावरून की बैलगाडी येते आहे नंदगाव बरसानावरून. कसं आहे ना, माहीत असतं बरोबर की आपली बैलगाडी नाही तिकडची बैलगाडी, हा बरोबर माहित असतं, आपल्या गोपी आपल्या गाई सगळं बरोबर त्यांना ओळख असते. आता म्हणजे बाप रे बैलगाडी येते आहे, काय बाबा आता काय स्ट्रॉंग मेसेज पाठवता की आपल्याला काय शिवीगाळ किंवा काय आरडा ओरडा होणार की काय माहीत नाही. तो ब्राह्मणाला हात जोडून, महाराज आमच्या महाराजांनी तुम्हाला मोती पाठवले आणि हे पत्र पाठवले की तुम्ही जे काय करता विचार तो आम्हाला मंजूर आहे. जय कृष्ण भगवान की, राधा राणी की. तर ते कुंड जे आहे त्याचं नाव पडलं पिली पोखर, त्या दिवशी ज्या दिवशी हात धुतले गेले त्या दिवशी त्याचं नाव पडलं पिली पोखर. ती मोठी गोष्ट आहे खूप, आता ती त्या ठिकाणी आपण विराम देऊ.
पुन्हा इथे येऊ. दोन दिवसांनी कृष्ण जे आहेत ना बालक कृष्ण, त्यांना राहत नाही तिथे जास्त वेळ. जास्त वेळ ते विश्रांती घेऊ नाही शकत. ते येतात इथे काही ना काही बहाणा घेऊन. तर इथे आले काय बघतात, अरे एवढं स्वच्छ कुंड पिळू कसं झालं, त्यांना काय माहीत नाही ते काय गुप्त लीला घडली इथे. एकटे आले असे बघत बघत, अरे पिवळं कसं झालं, हे पिवळी वस्तू कुठची आहे, ही पिवळी वस्तू कुठची आहे, ही पिवळी वस्तू कुठची आहे, असं म्हणत म्हणत कृष्ण त्याच्यामध्ये उतरले. आणि मनामध्ये प्रश्न, मुखातून पण प्रश्न, तो आसमंतामध्ये काय म्हणतो त्याला गुंजतोय, असा गुंजतोय प्रश्न, ही पिवळी वस्तू कुठची, ही पिवळी वस्तू कुठची, असं म्हणत म्हणत ते असे पाण्यामध्ये उतरले. पाण्यामध्ये उतरले रुको यार, कथा के बीच में भी योगदान करते हो, रुको ना, बहुत समय है, बैठो आप आराम से. तो असं म्हणत म्हणत ते पाण्यामध्ये उतरले. पूर्ण पाण्यात गेले भाव विभोर होऊन. आणि एक असा क्षण आला, दोन पंजे आणि मोर पंख फक्त पाण्याच्या पृष्ठभागावरती असं फिरते पूर्ण कुंडामध्ये. आणि आसमंतामध्ये आवाज गुंजतोय, पिवळी वस्तू कु काय आहे, ही पिवळी वस्तू काय आहे. आणि थोडी गाव गोळा झालं बघायला, आवाज ऐकून कोण प्रश्न विचारते, पूर्ण गाव गोळा झालं बघायला. आणि गाव झालं गोळा तेव्हा ते बाहेर आले, म्हणजे बाहेर आले तेव्हा ते पूर्ण पिवळे झाले होते, सुवर्णमयी पिवळे. आणि तरी प्रश्न विचारतायत, ही पिवळी वस्तू काय आहे, ही पिवळी वस्तू काय आहे, भाव विभोर होऊन पूर्णपणे. तर आमचे जे परमपूज्य बरसाना महाराज आहेत ना निवृंदावनचे, त्याने म्हटलं की सर्वप्रथम मी पुढच्या अवतारामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणून येणार आहे ते ह्या लीलेमधून त्यांनी प्रकट केलं. कारण काय झालं, ते जेव्हा बाहेर आले ना, ज्याला मित्र भेटले सवंगडी, ते काय म्हणतात, मधुमंगल कृष्ण कुठे आहे,